नाशिक महानगरपालिकेने देखील त्या संदर्भात चांगले इनिशिएटिव्ह घेतले याचा मला आनंद आहे। तीच परिस्थिती कचऱ्याच्या संदर्भात आहे। आज आपल्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सर्वाधिक नागरिकीकरण झालेल्या पहिल्या तीन राज्यांमध्ये महाराष्ट्र येतो। आणि मागच्या काळात ज्यावेळेस या नगर विकास विभागाची दुरा माझ्याकडे होती त्यावेळी मी प्रयत्नपूर्वक छोट्यातल्या छोट्या नगरपालिकेमध्ये देखील कचऱ्याची सायंटिफिक पद्धतीने विल्हेवाट होईल याकरता निधी उपलब्ध करून दिला आणि त्याचा प्रयत्न केला आणि त्याचा परिणाम असा आहे की आज देशामध्ये सगळ्यात जास्त सायंटिफिक पद्धतीने कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या नगरपालिका या आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि मोठ्या प्रमाणात अगदी छोट्या छोट्या नगरपालिकांनी देखील या संदर्भातला पुढाकार घेतलाय। पण हे सगळं करत असताना विशेषतः शहरांमध्ये प्रदूषणाचा एक सगळ्यात मोठा स्रोत ही तिथली खासगी वाहन आहेत। आज आपण समाजामध्ये बघतोय समाजामध्ये मध्यम वर्ग हा वाढतोय आणि मध्यम वर्ग वाढल्यामुळे दुचाकी वाहन आणि चारचाकी वाहन याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ होते आणि या वाहनांमुळे इतक्या मोठ्या प्रमाणात प्रदूषण देखील होतं की ज्याचा आपण कधीच विचार करत नाही। जगाच्या पाठीवर सस्टेनेबिलिटीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा कॉन्सेप्ट जर सस्टेनेबल शहराकरता काही असेल तर त्या शहरामध्ये एक अत्याधुनिक अशा प्रकारचं पब्लिक ट्रान्सपोर्ट असणं हे अत्यंत महत्त्वाचं मानलं गेलंय। कारण पब्लिक ट्रान्सपोर्टमुळे आपण खासगी वाहनं कमी करतो आणि खासगी वाहनं कमी झाली तर प्रदूषण आपण कमी करत असतो। पूर्वीच्या काळामध्ये पब्लिक ट्रान्सपोर्टचा विचार करताना आपण खर्चाचा विचार करायचो, अरे पब्लिक ट्रान्सपोर्ट तर परवडत नाही, महानगरपालिकांना ते परवडेल का, अशा प्रकारचा एक विचार मांडला जायचा। पण गेल्या 15-20 वर्षामध्ये हा विचार पूर्णपणे बदलला। कारण प्रदूषणामुळे आपला जो काही खर्च आहे हा आपण कधी अकाउंट फॉर केला नव्हता, आपण विचार केला नव्हता की आपण हे जे काही खासगी वाहन आहेत आणि पब्लिक ट्रान्सपोर्ट न चालवल्यामुळे जो काही आपलं नुकसान होत आहे पर्यावरणाच्या माध्यमातून त्याला जेव्हा आपण पैशामध्ये क्वांटिफाय करतो त्यावेळी असं लक्षात येतं की प्रचंड मोठं नुकसान हे आर्थिक देखील आपल्या नकळत या ठिकाणी होत आहे। आणि म्हणून मग जगाच्या पाठीवर सगळ्यांनी नागरी विकासात हे स्वीकारलं की एक सस्टेनेबल अशा प्रकारची पब्लिक ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम ही असलीच पाहिजे आणि त्या दृष्टीनं आज वेगवेगळ्या शहरांमधली ही पब्लिक ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम ही सस्टेनेबली तयार करण्याचा प्रयत्न सुरू झाला।